ची जानीव झाली यांच्या गाण्यापेक्षा यांचं बोलणं फार चतुराईचं आहे हे जेव्हा बोलत असता तेव्हा असं वाटतं हे निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आहे किती बळबळ किती बळबळ ओ शिंदे तुमचं तोंड आहे की गिरणीचा भोंगा यांनी माझ्या चेहऱ्याचं मजेदार वर्णन केलेलं आहे दगडाच्या देवापुढे नेहमी झुकत असतो पाण्यावाचून सुंदर फुलाचं झाड सुकत असतो आणि देखण्या चेहऱ्याला पाहून काही जणाच्या पोटात असं सुकत असतो बाईचं नाक म्हणे चपटा झिरो बल्ब आहे शिंदे साहेब तुम्ही काय माझ्या चेहऱ्याचं वर्णन करण्याचा ठेका घेतला की काय अहो तुमच्या पेक्षा माझा चेहरा किती पट सुंदर आहे तुम्ही माझ्या नाकाबद्दल बोलले म्हणून मी सुद्धा तुमच्या नाकाबद्दल बोलते लक्ष असू द्या मला जो भेटतो तो साथ भेटतो मला जो भेटतो तो साथ भेटतो माझं बाजूला ठेवून आपलंच घर खाटतो मला नाव ठेवणाऱ्या शिंदे साहेबाचा चेहरा बघा यांचं नाक तर 100 व्होल्टेजचा बल्ब वाटतो हे खरं आहे पण 26 जानेवारी 1950 सालापासून आपण लोकशाहीचा स्वीकार केला राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले लोकशाहीच्या विशाल वृक्षाला लागलेली समतेची फळे चाखून गरीबातला गरीब माणूस समाज व्यवस्थेने बहिष्कृत केलेला शूद्र माणूस गावाने गावाच्या बाहेर वाडीत टाकलेला माणूस श्रीमंतांच्या पायाखाली तुडवला जाणारा गरीब माणूस राज्यघटनेने दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारामुळे हजारो वर्षांच्या अंधार दरीतून बाहेर पडलेला आहे कालचे गुलाम आजचे मालक बनले आहेत मंत्री बनले आहेत राज्यपाल बनले आहेत सत्ताधाऱ्यांच्या रूपाने आजचे राजे बनले आहेत म्हणून म्हणायचं आहे खेळ
म्हणू